आता परफेक्ट अकॅडमी ऍडमिशन कम स्कॉलरशिप टेस्ट PSAT इयत्ता 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी परीक्षा द्या आणि जिंका 1 लाखांपर्यंत कॅश प्राइज, 100% स्कॉलरशिप, 10 एज्युकेशनल टॅब. दिनांक 15 डिसेंबर ते 30 जानेवारी, दर रविवारी सकाळी 10:30 ते 12:30 पर्यंत. परफेक्ट अकॅडमी, तळमजला यशधरा, कुडाळ. देवगडमध्ये सत्ता आल्यास इथलं एकही विकास काम शिल्लक राहणार नाही असा विश्वास पालकमंत्री उदय सामंत यांनी देवगड येथे पत्रकार परिषदेत दिला आहे. आम्ही क्रॉस अर्ज दाखल केले असतील किंवा राष्ट्रवादीने केले असतील, आम्ही एकत्र बसून ते विषय सॉर्ट आउट करू. तुम्हाला त्याच्यातली काही संधी आम्ही देणार नाही. ही माझी ग्वाही आहे. त्यामध्ये प्रत्येकाला प्रत्येकाचा पक्ष वाढण्याचा अधिकार. त्या भावनेतून जर आमच्या मित्र पक्षानं काँग्रेसमध्ये उमेदवार उभे केले असतील त्यांना दोष देण्यामध्ये काय अर्थ नाही. शेवटी ते आमचा मित्रपक्ष आहे. कदाचित भविष्यात निवडून आल्यानंतर जर आमची आघाडी झाली नाही आणि जिल्ह्यामध्ये त्यांचे उमेदवार निवडून आले तर ते काय भाजपबरोबर जाणार नाही त्याची पूर्ण आम्हाला खात्री आहे. त्यामुळे निवडून आल्यानंतर आघाडी करू असं काही नाही. आम्ही भांडून कदाचित आमच्यातली मैत्री पूर्ण घडत असेल तर पण त्यांच्याकडून असा आरोप केला. ही नाराजी मी हा जिल्ह्याचा पालकमंत्री आहे. हे तिन्ही मित्रपक्षांचं प्रमुख आहे. त्यांचा काय समाज गैरसमाज गड गैरसमाज झाला असेल तर तुम्ही नक्की दूर करेल. भविष्याच्या कालावधीमध्ये 24 तासातले 8-10 तास त्यांना लागणार असतील ते पण मी द्यायला तयार आहे. परंतु त्यांनी केलेल्या वक्तव्यावर ते महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये असल्यामुळे मला कोणतेही वक्तव्य करायचं नाही. पण त्यांना भविष्यामध्ये जेवढा वेळ मागतील जेवढा वेळ 24 तासापैकी 26 तास जरी त्यांनी मागितले तो वेळ मी द्यायला तयार आहे. त्यामुळे त्यांच्या पक्षावर त्यांनी उमेदवार उभे केले म्हणून मी टीका करणं ते महाविकास आघाडीसमोर प्रश्नचिन्ह निर्माण करणं स्थिर भाकरी करणं आता येत नाही. म्हणून वैभववाडीची नळपाणी योजना जी इतकी वर्ष पूर्ण होती जी 15 कोटीची आपण काही लोक समजत होती ती 7 कोटीची आहे. आणि इथली काही मंडळी समजत होती की ही नळपाणी योजना जी 12 कोटीची आहे ती 45 कोटीची झाली. ही नळपाणी योजना महाविकास आघाडीच्या मार्फत उद्धव साहेबांच्या अजितदादांच्या नेतृत्वाखाली देवगडवासियांना देण्यामध्ये मी कटिबद्ध आहे. मी त्याच्यामध्ये त्यांच्या मनातलं देवगड काय याच्यासाठी ही निवडणूक झाल्यानंतर त्या शहरामध्ये मी सत्ता घेणार आहे आणि त्यांच्या मनातलं देवगड वसवण्याचा प्रयत्न करणार. उदाहरणार्थ मी ज्या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करतो त्या ठिकाणी रत्नागिरी शहर हे कोकणातलं सगळ्यात मोठं शहर आहे. मी मंत्री झाल्यानंतर कोरोनाच्या अगोदर मी इथल्या शहरातल्या लोकांना विचारलं की नक्की आपल्याला शहर कसं पाहिजे. शहरातल्या लोकांनी सांगितलं की रत्नागिरी शहराला ऐतिहासिक वारसा आहे. म्हणून शहरात प्रवेश केल्यापासून शहर संपेपर्यंत एक ऐतिहासिक वातावरण जर पूर्ण शहरामध्ये निर्माण झालेलं असेल तर आपलं शहर हे महाराष्ट्रामध्ये उठून दिसेल. तर आपण 2-3 महिन्यानंतर जर रत्नागिरी शहरामध्ये आला तर आपल्याला बघायला मिळेल की रत्नागिरी शहरातली STची पिकअप शेडसुद्धा ऐतिहासिकालीन वाटाने अशी आहे. आणि तशाच पद्धतीनं देवगडचं रूप हे पालटलं जावं विकासात्मक यासाठी आम्ही DPR तयार करणार आहोत. चांगल्या पद्धतीचे प्रोजेक्ट, नळपाणी योजना, रस्ते हे चांगलं आश्वासन आणि जे आश्वासन माझे उमेदवार आघाडीचे हे देवगडवासियांना देतील ते ती पूर्ण करण्याची जबाबदारी पालकमंत्री म्हणून माझी. मगाशीच असं म्हटलं की देवगडचा सर्वांगीण विकास करत असताना रोडचा पाण्याचा विकास करून उपयोगाचा नाही. देवगड हे पर्यटनाच्या दृष्टीने देखील विकसित झालं पाहिजे. चांगले समुद्रकिनारे या परिसराला लाभलेले आहेत. कुणकेश्वरसारखे एक चांगलं तीर्थक्षेत्र या परिसराला लाभलेलं आहे. कुणकेश्वराला ऑलरेडी DPC मधून पैसे दिलेले आहेत. आता नव्यानं काही तिथली बॉडी निर्माण झाली आहे त्यांच्या पण काही अपेक्षा असतील त्या देखील मी पूर्ण करणार आहे. जेणेकरून या तालुक्याचा पर्यटनात्मक देखील विकास झाला पाहिजे त्याच्यासाठी आम्ही आदित्य साहेबांची देखील भेट घेऊ. असं सगळ्यांच्या प्रयत्नानं देवगड हे अतिशय सुंदर शहर बनवण्याचा आपण प्रयत्न करू. पहिला अपडेट आणि पहिल्या बातमीसाठी सबस्क्राइब करा कोकणचं नंबर 1 महाचॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह. लाईक करा, शेअर करा आणि हो, बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.